मराठी हॉटस्पॉट। हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। चंद्रयान मध्ये सुद्धा महिला चंद्रावर गेल्या। खाली पूजा पूजा करता करता चांदोबामा लपलास काय, तर आता बाई चंद्रावर गेल्या हे लक्षात घ्या, टाळ्या वाजवा। आणि एवढं जे होऊन राहिलं ना, याच कारण आहे बाबू अभ्यास प्रबोधन जनजागृती। आणि म्हणून आज माझा आदरणीय डॉक्टर कल्याणराव काळे मित्रमंडळाने आज मला संधी दिली या मारुतीरायाच्या दरबारात। या गावाचं ग्रामदैवत हनुमान मंदिर आहे बाबा, मारुतीराय आहे, मस्जिद आहे, बुद्धविहार आहे। हा जो हा माणसाला माणूस बनवण्याचा मार्ग आहे बाबा, सत्संग म्हणजे माणसाला माणूस बनवण्याचा मार्ग आहे। कारण आम्ही पाहिलं महामानवाने माणसाला माणूस बनवण्याचं काम केलं आणि त्या आधारे सत्यपान जवळ काही ज्ञान नाही, मला खरंच कीर्तन येत नाही, खंजेरही वाजवतो ना हे उलट्या वाजवतो मी, सरळ खंजेरी अशी आहे। तुकोजी महाराजांना सरळ खंजेरी वाजवली। ग्रामस्थांना या ग्रामगीतेचा विचार द्यावा। हमारा गाव हमारा राज, जल जंगल जमीन हमारी आहे, हा विचार ग्रामगीतेमध्ये तुकडोजी बाबांनी दिला आणि तोच विचार घेऊन मी समाजासमोर हा विचार मांडतो। कारण या साधू संतांचा विचारच माणसाला घडवू शकतो की ग्राम जयंती मंत्र घ्या हो नवा, ग्राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा, ग्राम जयंतीचा मंत्र घ्या हो नवा, देशात समता नांदवा, ग्राम जयंतीचा मंत्र
असं नाही बरं. बीजेपी आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेसी आहे, बीएसपी आहे, भारत मुक्ती मोर्चाही आहे, वंचित आघाडी आहे, कोण नाही काय. कारण कीर्तनच बाबू मल्टीपर्पज आहे ना. आज ज्या विचाराची गरज आहे, मी माझ्या कीर्तनात माझ्या मायमावल्यांनो मी कधी तुम्हाला तुमची मुलगी डॉक्टरीन झाली पाहिजे तेच सांगितलं. तुही मुलगी राधेमा झाली पाहिजे हे मरेपर्यंत नाही सांगणार. आम्ही पाहतो ना हे चार पाच ढक्कन उभे करू नये. अरे हो ढक्कन समोर ये ना, लाल मुलं समोर. अरे मला तुम्हाला लहान मुलाला बक्षीस द्यायचं आहे बेटा. मला तुम्ही लहान मुलं मुली समोर पाहिजे. या बेटा समोर या ना. अरे काय कसा उद्या डॉक्टर कल्याणकाळे तुमच्यातून निर्माण कसा होईल, उद्या तुमच्यातून आमदार बच्चू कडू कसा पैदा होईल, उद्या तुमच्यातून राजीव शेट्टी कसा पैदा होईल. अरे इकडे या ना बागाची भेटा आवल्यात पैदा केली हो तुम्ही. भगवान भाऊ तुमचा आवाज चालते काय बाबर. हॅलो भगवान बोलतो. कलेक्टर झाली पाहिजे, तुमच्यातली एखादी मुलगी एलडीओ ठाणेदार झाली पाहिजे. आणि म्हणून ज्या ज्या आई सक्षम आहेत त्यांनी मुलींना बरोबर पाठवलं. लक्षात घ्या, जे जे आई वडील सक्षम आहेत ते मुलांना बरोबर युट्यूबवर सत्यपालचे कीर्तन दाखवतात, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ऐकवतात, शिवाजी महाराजांचं शिवचरित्र ऐकवतात, जे मायबाप एकदम स्वप्न आहेत की आपला मुलगा जीवनामध्ये काहीतरी घडला पाहिजे. आणि जे अवल्यातले आता आत्महत्या करून मरा लागते ते पबजी पाहत राहते बरोबर आहे. दररोज वाईट चालू आहे कारण सत्संग नाही, चांगल्या विचाराची देवाणघेवाण नाही. आणि म्हणून आज माझा मी माझ्या जवळचं काही बोलत नाही. माझ्या मायबापो या महामानवानी आपल्यावर उपकार केलेले आहेत, यांनी आम्हाला धडा दिला की आपलं जीवन कसं जगा, यांनी आम्हाला रस्ता दिला महात्मा फुल्यांनी. मला सांगा महात्मा फुल्यांनी पुरं जीवन आपल्याकरता जाळलं बाबू, पुरं जीवन जाळलं. आपण काय काय लोक दारूसाठी जीवन जाळतो आपलं, महात्मा फुल्यांनी आपल्याकरता जीवन जगलं. की श्रीराम जानकी चाल वापरली ती श्रीराम जानकी चालला का रे. नाही जमलं त्याले कीर्तन मला मालूम आहे ना.
आजकाल पैदा होताना त्याच्या मायेच पिक्चर अलगच पाहते ना. सैराट पाहिल्यावर ते कुठून पैदा होईल शिवाजी महाराज सांगा. तुम्ही लेकरं तरी धन्यवाद देतो चांगले पोरा. लहान लहान मुलं बसून आहेत. मला आनंद वाटते की एखाद्याने तरी झोपलं पाहिजे ना कीर्तन. माझ्या कीर्तनातून एखादा तरी मुलगा एखादी माझी बहीण जर या विचारातून तयार झाली तर आपलं कीर्तन माननीय कल्याणरावजी काळे यांच्या वाढदिवसानिमित्त जे होऊन राहिलं तो वाढदिवस सक्सेस झाला. मला तुमच्या सारखे बोलणारे मुलं पाहिजेत आणि मी तुम्हाला बक्षीस देतो. मला कल्पना आहे मुलांचं कौतुक केलं पाहिजे. माझं कोणतरी कौतुक केलं लहानपणी 52 वर्षाच्या अगोदर. मला 52 वर्ष झाले मी कीर्तन करतो. 14,000 गावात गेलो मी आतापर्यंत. काल रात्री नागपूरमध्ये होतो मी. गडकरी साहेबही त्या गाव कार्यक्रमाला अध्यक्ष होते. सामाजिक न्याय मंत्री बडोले साहेब माझी त्यांच्या पत्नीनं कविता संग्रहिलेला त्या कार्यक्रमाला गेलो तुम्ही. आज इथं आलो दररोज गाव बदलते माझं पण हे तुम्हा लोकांचे आशीर्वाद. कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही. आता एवढं भयानक चित्र आहे पण तुम्ही मात्र अमूल्य वेळ काढला माझ्या बापांनी. मी धन्यवाद देतो. आदरणीय कल्याण काळे साहेबांवर तुमचं प्रेम आहे त्या विचारापोटी तुम्ही आम्ही एकत्रित आलो. गुरुदेव त्यांना उदंड आयुष्य देव. त्यांच्याकडून समाजाचे कामं करून घेऊ अशी गुरुदेव चरणी आणि तुमच्या चरणी प्रार्थना करतो. कारण आता पुढे इलेक्शन आहे. आता यात्रा निघून राहिल्या. यायची यात्रा त्या पक्षाची यात्रा. तुमचा मात्र जिंदगीचा खतरा होऊन राहिला लक्षात घ्या. यात्रा सुरू झाल्या. आता तुम्ही मी त्या आदिवासाचं बँकेचं पुस्तक काढायला गेलो सेंट्रल बँकेत. त्या बरोबर 12 दिवस झाले अजूनही पुस्तक तयार नाही. लोकशाही ऑनलाईन ऑनलाईन 12 दिवस झाले अजूनही सेंट्रल बँकेनं ते आदिवासाचं पुस्तक दिलं नाही. आणि अंगोटा त्या मला त्यांना सांगितल्यावर माझं कर्तव्यच आहे त्याचं काम करणं. साहेबाला विनंती केली. म्हटलं साहेब तर ऑनलाईनमध्ये लवकरच 2 दिवस नंबरच लागला नाही म्हणजे त्याची 2 दिवस मजुरी गेली. म्हणून माझी तरुणाला प्रार्थना आहे की तुमच्यातले कार्यकर्ते असे समोर या. जसं रामाचं काम मारुतीरायानं केलं सीतामातेला निरोप दिला सीतेची निशाणी प्रभू रामचंद्राला म्हणजे राम सीतेची भेट कशी लवकर व्हावी त्याकरता मारुतीरायानं कष्ट घेतले. आता माझ्या पब्लिकचं माझ्या शेतकऱ्याचं मजुराचं कल्याण कसं व्हावं म्हणून तुम्ही तरुण मुलांनी मारुतीरायासारखं काम करा. आता वाचू शकणार नाही शेतकरी कारण अलीकडची परिस्थिती पाहून राहिलो बाबू. तो बंद ना करू दादा नेहमी उभं राहिलो की बंद करू की मग ते गडबड होऊन जाते. तुमचं मागं पुढे होत आणि म्हणून माझ्या तरुणाला माझी प्रार्थना आहे. आता 9 ऑगस्ट समोर आहे. 15 ऑगस्ट आहे. आता माझ्या तरुणांनी सावधान व्हा. त्या मोबाईल मधलं डोकं कमी करा. आता जास्त आली जाऊ नका कारण त्या मोबाईलच्या आली जास्त गेल्यानं पोरं पोरी हँग होऊन राहिले. एवढे बिझी आहेत की घरात कोणी पाहुणा आला म्हातारा आला कोणी येऊ काय त्याचा पता नाही. त्या मोबाईलमध्ये जास्त दिमाग आहे. म्हणजे वापर करा पण हिशोबा न करा. थोडा वेळ बाकी कार्याला वेळ द्या आणि त्याच उद्दिष्टानं बाबू ज्योतिबानं तर पुरं जीवन दिलं आम्हाला. श्रीराम
शिक्षण सुरू झालं बोल बर बोला करे तुम्ही नाही मला धन्यवाद सावित्रीबाई नसती तर तू शाळेत गेली नसती म्हणजे तुझी देवी कोणती तुझी तुझ्या जीवनाचं कल्याण करणारी देवी कोणती बोला मॅडम सावित्रीबाई फुले क्या बात आहे काय आडनाव तुझं मुळे हा धन्यवाद मुळे आलं की मला भगवान नाव ऐकू येत त्याचं काळे आलं की कल्याण ज्याचं कल्याण करायचं आहे त्यानं कल्याणले जोडा धन्यवाद भाई हे 50 रुपये आणि पुस्तक आहे मराठा वर्ग 15 रुपयाच 2 पैकी 1 घे हा उचल हे पण नोट घे किंवा 50 पण अक्कल जाग्यावर ठेव तू मागचे बोल नका मागचे बोलू नका तूच रिझल्ट घे फायनल तुला करायचंय विश्वकप आहे बाई न्यूझीलंड इंग्लंड झालं क्या बात आहे टाळ्या वाजल्या पाहिजे तुम्ही सर्व महिला टाळ्या वाजवता बोला बेटा आजी तुले हो शांत बाय हो बाई ये ना बेटा हे 50 घे तुझी चप्पलच 200 रुपयाची आहे तू असं कर हे 50 रुपये ते तुझ्या माग बसलेली आहे एक मुलगी जिच्या अंगात तुझ्यापेक्षा कपडे ऐक ऐक मी सांगतो तेवढं ऐक ते पैसे तू घेतच नाही मला कल्पना आहे तुझी कंडिशन बरी आहे एकदम लूज कंडिशन आहे तुझ्या माग बसलेली तिसरी मुलगी माझी बहीण आहे मग तुझ्या बहिणीला देण्याची गरज नाही तुझी बहीण म्हणजे तुझी बहीण तुझी बहीण म्हणजे तू म्हणजे तुझी कंडिशन गुड आहे म्हणून तू तिसऱ्यालाच दे उभी राह तू नाही तिसरी मुलगी तिच्या लाल शर्टाच्या मागची मुलगी हा ती हा तू उभी राह हे बघा मला सांग कंडिशन तुही बरोबर आहे की तिची आर्थिक बाजू इमानदारीनं सांग माझ्या शपथ तिची मग हे पैसे दिले ते गिरते को उठाना स्वर्ग मेरा घे बेटा आई मैत्रीण आहे तुझी मी म्हटलं काय तिला ते तिला
तिची खुशी आहे, चाल गेल्या लवकर आजोबावना मी तुझ्या बस बसा। मी हे काऊन पलटवलं, गव्हर्नमेंटच्या योजना एकाच खानदानीत कशा जाऊ देतो, लाजा वाटायला पाहिजे ना, शर्मा वाटायला पाहिजे ना, बाप अध्यक्ष आणि त्याची माय उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव, चिवटू चिवटू चिवटू, माव भाऊ चुलत भाऊ छाल भाऊ भाव भाऊ, मला राग येतो मग माझी सटकते, कारण माझं नावच सत्यपाल आहे, माझं नाव काही कोणी महाराजनं नाही ठेवलं, मी तुमच्यासारखा गुलाम नाही, तुम्ही तुमच्या मुला मुलीच्या नावं तेही महाराजने विचारता, एवढे बेअक्कल लोक आपण, म्हणजे पैदा कोण केलं त्याच्या मायनं नऊ महिने नाव देत कोण ठेवलं बाई पोटात, कोण बाई नऊ महिने नाव देत लेकराला पोटात कोण ठेवते बेटा, आई तू डबल बोल नको, कारण हुशार लोकांनी मूडभर लोकांनी या देशाने संपवलं, मग आम्ही काय जन्मभर झकमारी करा, आम्ही फक्त मते मिळाले विरोधी पार्टीचे ते असे बसलेले आहेत तुमच्या कोणाला त्रास नाही, ओके आभारी आहे पार्टी, काही असू दे पण लक्ष दे तर का कल्याण पुस्तक कल्याण भाऊ डिजिटलवर हसून राहिले आणि तुम्हाला पाहून हसून राहिले, कारण यायचा हसा कायम तुम्ही ठेवू शकता आणि हेच माझी कारण लक्षात घ्या भाऊ, आपण तर राजकारणी नाही, मी रात्रीच तुम्हाला सांगत काल गडकरी साहेबा झोपत होतो, आपलं बजेट फिरून द्या उद्या आमदार पक्ष कोणी झोपत, कारण माझा विचार आहे साधू संतांचा विचार देत राहतो, पण माणसाची गरज आहे लक्षात घ्या, अलीकडे पक्षाचं काय राहिलं, पक्ष कुकून कुकळे घुसून राहिले, आता पण जिधर बम उधर हम, कठीण आहे पण आम्ही आहो एक निष्ठ बाबू, गजानन भाऊ हा मा नातू आहे, नववीला आहेस ना तू, तबलाही वाजून राहिला शाळाही शिकते, शिक्षणही करते, कीर्तनही मोठा सुंदर करते भाऊ, पण तो क्लासिकल वाला आहे ना, मी बायसिकल वाला, मला ड्रायव्हर धनगराचा पोरगा आहे, सरपंच होते त्याचे बाबा, नऊ एकर गेलं त्याच्या बापाच, आता भूमी ही नाही, घरकुल दिलं त्याला पंचायत, आता घरकुलाचं काम चालू आहे आणि तो माझ्यासोबत आहे, त्याचा बाप मात्र सरपंच होता, हे असं नाही बाबू, कोणी सरपंचानं उभं राहून दाखवा की मी 25 एकर घेतलं, सर्व BPL मध्येच येणार, 200 एकर होती बापाची 5 एकरावर आला, हे असं नाही, सज्जन लोकांचं हेच आहे, आणि ज्याईनं हरामखोरी केली ते करोडोपती झाले, तुम्ही जन्मभर मतच देत बसले, म्हणून पुढारी दारू दारू पुढारी दारू आईच्या शपथ सांगतो माझ्या तरुणांनो, सावधान व्हा, जे जे सावधान झाले ना त्याचं कल्याण झालं बाबा,
आणि म्हणून माझ्या तरुणांनो आपल्या शिक्षणाकडे वळा, शिक्षण करा, उद्योग करा. लाऊड स्पीकर चालवा, डीजे गाता, हे पा किती गुड कंडिशन आहे. या तुमच्या साऊंडचं नाव काय? राम मंडप. चांगलाय का राम मंडप? कमीत कमी 10-20 पोरायले कामही भेटले. मंडप हे ते लग्न झालंय जोरात राहते. तुमचं झालं ना लग्न? बरं, मला वाटलं तुम्ही ऑनलाईन ना. राम मंडप ऑनलाईन म्हणजे बेलाईन म्हणजे दुसरीशी, ऑनलाईन म्हणजे पत्नीशी, असं आहे ना राम मंडप डेकोरेशन. धन्यवाद. मी तुम्हाला वंदन यासाठी करतो, रिकाम चोट पोऱ्यापेक्षा तुम्ही कामाचे बरे, कारण 10 पोराईले काम दिलं ना. विचारत केंद्र माझ्याजवळ आहे, मा पुतण्या करते. 10-15 पोरं आहेत त्याच्याकडे, कामही दिलं, स्वतःही जगते. आणि तुम्ही कलाकार आहे डीजेवाले, लग्न मुसलमानाचं असलं तरी राम डेकोरेशन. तुम्हाला काय फक्त कवालीत ला लागते. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.